श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, आता अधिक मासातील 3 वर्षातून येणारी ही पौर्णिमा आलेली आहे। तर ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 वस्तू जाळायच्या आहेत, आणि लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर आपल्यावर राहील। सदैव लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर अजून पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर प्लीज नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, यावर्षी अधिक मासामुळे श्रावण महिन्यामध्ये 2 पौर्णिमे आले आहेत। श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचे व्रत पाळले जाते आणि स्नानदानाला विशेष महत्त्व आहे। तसेच बघा, पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक जण महिला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायणाची पूजा करतात। त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी प्रत्येक जण महिला आपल्या घरामध्ये पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असतात। तसेच पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्यप्राप्तीचे फळ मिळतं आणि आपण केलेल्या पापातून आपल्याला मुक्ती मिळते। स्नान आणि दान करण्यासाठी शुभ मुहूर्त कुठला आहे ते बघूया। त्यासोबत ही पौर्णिमा कधी आहे, त्याचा प्रारंभ कधी आहे ते बघूया। तर लोक ब्रह्ममुहूर्तापासून स्नान आणि दान करतात। तसेच श्रावण अधिक मास पौर्णिमेचा ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:18 ते 5 पर्यंत आहे। यानंतर सकाळी 9:05 ते 2:09 या चांगला काळ आहे। तर यंदा अधिक मासामुळे श्रावण महिन्यात 2 पौर्णिमा आहेत। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचे व्रत पाळले जाते आणि स्नानदान करण्याची परंपरा आहे। पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करून कथा ऐकतात, याचाच आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदते। तर हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी श्रावण महिन्याचा शुक्ल पक्ष चालू आहे। मंगळवार 1 ऑगस्ट रोजी पहाटे 3:51 वाजल्यापासून अधिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा सुरू होईल। ही तिथी 1 ऑगस्ट रात्री 12:01 पर्यंत वैध आहे। त्यामुळे श्रावण अधिक मासाची पौर्णिमा 1 ऑगस्ट रोजी आहे। तसेच तर पौर्णिमेच्या दिवशी लोक ब्रह्ममुहूर्तापासून स्नान आणि दान करण्यास सुरुवात करतात। तर श्रावण अधिक मास पौर्णिमेचा मुहूर्त पहाटे 4:18 ते 5 पर्यंत आहे। यानंतर सकाळी 9:05 ते 2:09 हा चांगला काळ आहे। तसेच या दिवशी आपल्याला पिवळ्या कलरची फुले, तांदूळ, पांढरे वस्त्र, दूध, खीर इत्यादी वस्तू दान करायच्या असतात। तर आपण कुठला उपाय करायचा आहे ते बघूया। अशा कुठल्या 2 वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या उंबरठ्यावर जाळायच्या आहेत ते बघूया। तर पौर्णिमेच्या दिवशी रात्री 9 वाजल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजे 9 वाजून गेल्यानंतर आपल्याला हा उपाय आपल्या उंबरठ्यावर करायचा आहे। तर आपल्याला 3 विलायची घ्यायची आहे। तर त्या तीन विलायची आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। तर देवघरासमोर बसून आपल्याला भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। तर जे प्रॉब्लेम असतील, ज्या अडचणी असतील, त्या आपण भगवान विष्णूंना, लक्ष्मीला सांगायच्या आहे, बोलायच्या आहे। ज्या गोष्टींचा आपल्याला वारंवार त्रास होत असेल त्या गोष्टी आपण बोलायच्या आहे। तुम्ही मनातल्या मनात बोलू शकता किंवा उच्चारून तुम्ही हे बोलू शकता। तर ह्या सर्व अडचणी उजव्या हातामध्ये 3 विलायची घेऊन आपल्याला बोलायच्या आहे। तुम्ही जर भरपूर मेहनत करूनसुद्धा लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहत नसेल तर तुमच्या घरात पैसा टिकत नाही आहे। कुठल्या ना कुठल्या कारणाने पैसा लवकर जातो किंवा मेहनत करूनही पैसा येऊन घरात टिकत नसेल तर त्या दिवशी रात्री आपल्या त्या 3 विलायची हातात घेऊन देवासमोर बसून त्या सर्व अडचणी सांगायच्या आहे। तर यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे, माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे। तर त्यानंतर त्या 3 विलच्या आणि 5 कापूर घ्यायचे आहे। तुमच्याकडे भीमसेन कापूर असेल तो अतिउत्तम, तो जर नसेल तर तुम्ही कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहे। ज्यावेळेस आपण ती प्रार्थना करणार आहे त्यावेळेस आपल्याला कापूर घ्यायचा नाही, फक्त विलायची 3 घ्यायचे आहे। ती प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला 5 कापूर घ्यायचे आहे, कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहे। तर त्या 5 कापराच्या वड्या आहे म्हणजे जे 5 कापूर आहे ते आपल्या उंबरठ्यावर ठेवून त्याच्यावर 3 विलायच्या ठेवून आपल्याला ते जाळायचे आहे। पण ते आपला जो मुख्य दरवाजा आहे
घरातला सर्वात पहिला दरवाजा आहे, त्या दरवाजावर हा उंबरठ्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। तर त्या मधोमध उंबरठ्यावर ठेवून आपल्याला त्या जाळायच्या आहे। तर तुम्ही ते उंबरठ्यावर ठेवलं तरीही चालेल, किंवा एखाद्या भांड्यामध्ये घेऊन ठेवून ते तुम्ही जाळायचं आहे। तीन विलायची आणि 5 कापूर घेऊनच ते आपल्याला मुख्य दरवाज्याच्या मध्ये उंबरठ्यावर जाळायचं आहे। तर ते जाळल्यानंतर आपण ते तिथेच ठेवायचं आहे। तर ते आपल्याला सकाळी उचलून फेकायचं नाही आहे, तर ते आपण तर ते गोळा करून त्यात पाणी टाकून आपल्याला ते सगळं तुळशीमध्ये टाकायचं आहे। तर ते सर्व उचलून पाणी टाकून तुळशीमध्ये टाकायचं आहे। तर ते आपल्याला राख तुळशीमध्ये विसर्जन करायचे आहे, किंवा विलायची जरी राहिली तरी ते तुळशीमध्ये टाकून पाणी टाकून विसर्जन करायचं आहे, किंवा ते एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलं तरीही चालेल। ह्या दोनच ठिकाणी आपण जो उपाय केलेला आहे ते त्याची राख आणि उरलेलं जर विलायची असेल तर ती त्या दोन ठिकाणी टाकायचं आहे, पायंदळी किंवा डस्टबिनमध्ये, किंवा असं रोडला फेकून द्यायचं नाही आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्ही बघाल पुढच्या पौर्णिमेपर्यंत जेवढ्या तुमच्या अडचणी आहेत तेवढ्या नाहीशा व्हायला सुरुवात होईल। हळूहळू का होईना तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील। तर हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करून बघा। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर कृपादृष्टी करतील, सर्व अडचणी तुमच्या सोडवतील। तर अशा प्रकारे आपण ही ह्या दोन वस्तू खूपच कमी किमतीत भेटणाऱ्या अशा आहे। तर हा उपाय आपण नक्कीच करायचा आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा। श्री स्वामी समर्थ, धन्यवाद।